बीटरूट शरीरासाठी खूप फायदेशीर आहे। जर तुम्ही बीटरूटचं नियमित सेवन केले तर तुम्हाला कधीच अशक्तपणा येणार नाही। त्यासोबतच तुमच्या आत बनलेले रक्तही स्वच्छ राहील। अनेक लोक रोज आपल्या जेवणात बीटरूटचे सेवन करतात, पण आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की जर तुम्हाला हा आजार असेल तर बीटरूटचं सेवन अजिबात करू नका, त्यामुळे तुमच्या समस्या वाढू शकतात। बीटरूट आपल्या शरीराला अनेक फायदे देते आणि त्यामुळे अनेक प्रकारचे नुकसानही होते। बीटरूट आपल्या शरीराला विटॅमिन बी, सी, फॉस्फरस, फायबर आणि अँटीऑक्सिडंटसारखे पोषक तत्व देते। यामुळे आपले शरीर तंदुरुस्त आणि निरोगी राहते, तसेच आजारांपासून दूर राहते। बीटरूट आपल्याला शरीरात लपवलेले रोगांशी लढण्याची क्षमता देते। बीटरूट नेहमीच आपल्याला रक्तदाब आणि रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतो, त्यामुळे शरीराला इतर अनेक फायदे होतात। परंतु काही लोकांच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो, म्हणूनच थोडे लक्ष राखण्याची गरज आहे। तसे बीटरूट पचनतंत्रासाठी सर्वोत्तम मानले जाते, पण याचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने यकृतावर परिणाम होतो आणि त्यामुळे तुमच्या यकृताच्या समस्या वाढतात। त्यात असलेले लोह आणि तांबे सारखे घटक यकृतामध्ये जमा होतात, जे यकृताशी संबंधित आजारांना जन्म देतात। काही वेळा आपल्याला समजत नाही आणि नंतर हा आजार मोठ्या रूपात धारण करतो। ज्यांना त्वचाच्या संबंधित आजार आहेत त्यांनी बीटरूट खाणे टाळावे। त्यांच्या शरीरात लाल पुरळ किंवा कोणत्याही प्रकारचे ॲलर्जी असल्यास बीटरूटचं सेवन करू नये। खास येणे, ताप येणे अशा तक्रारी असल्यास बीटरूट खाऊ नये। ज्यांना किडनी स्टोनचा त्रास आहे त्यांनी देखील ते टाळावे, कारण बीटरूटचा थेट किडनीवर परिणाम होतो। बीटरूटमध्ये असलेले ऑक्सलेट नावाचे घटक स्टोनच्या समस्या वाढवतात, त्यामुळे लोकांच्या अडचणी वाढलेल्या आहेत। मी शर्वरी, सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज, शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील।